कोकणातली पर्यटकांची वाढती संख्या स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरते. शिवाय या पर्यटकांमुळे कोकणातले समुद्रकिनारे देखील बदनाम होत आहेत. का होते समुद्रकिनारे बदनाम, का वाढते स्थानिकांची डोकेदुखी, पाहूयात या रिपोर्टमध्ये. कोकण निसर्ग संपन्न असल्यानंच पर्यटकांचा कोकणाकडे ओढा असतो, पण दिवसागणिक वाढत जाणारी ही पर्यटकांची संख्या स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरतीये. शिवाय किनारे बदनाम होतात ते वेगळंच, पण याला कारण आहे पर्यटकांचा अतिउत्साहीपणा. सूचना फलक आणि स्थानिकांच्या आवाहनाकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. या दिवाळीच्या सुट्टीतही विविध 10 घटनांमध्ये तब्बल 17 पर्यटकांना स्थानिकांनी बुडताना वाचवलंय. फोटो काढत असताना एक लहान मुलगा 15 वर्षाचा पाण्यामध्ये पोहत पोहत तो जवळजवळ 100 मीटर पाण्यात खोल गेला आणि तो अक्षरशः बुडत असताना मी ते पाहिलं आणि माझा व्यवसाय सोडून मी त्याला वाचवण्यासाठी पोहोचलो. प्रमोद डोरलेकर हे स्वतः ते जेस्की घेऊन आले आणि आम्हा दोघांना सुद्धा ते वरती सुखरूप घेऊन आले. संबंधित विभागांकडून बहुतांश किनाऱ्यांवर विविध फलक लावलेत, पण ते पर्यटकांच्या दृष्टीनं फक्त शोभेचे ठरतात. मोठ्या मोठ्या सहली सुद्धा येतात इथे आणि सहली आजतेवी त्या सरांना आम्ही सांगत असतो की इथं म्हणजे अपघाती वगैरे म्हणजे होतं, इथे सगळं मृत्यू होतो, तरी ही जबाबदारी कोणाची असते? आता सहल आल्यानंतर सरांची जबाबदारी असते, त्या सरांनी त्याच्यावर देखभाल करायला पाहिजे. दुर्घटना घडल्यावर समुद्राला दोष देण्यापेक्षा आपल्या अतिउत्साहाला आवर घाला, नाहीतर प्रशासन आणि समुद्रासोबत कोकणही बदनाम व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा सूचना फलकांचं पालन करा आणि जीव धोक्यात घालण्यापासून दूर राहा, तरच पर्यटनाचा आणि कोकणातल्या निळाशार समुद्राचा आनंद लुटता येईल. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी.